स्वतःचं साम्राज्य स्वतःच्या मेहनतीवर उभं करा. उद्या कोण म्हणायला नको की याला मी मोठा केला. स्वतःचं साम्राज्य स्वतःच्या मेहनतीवर उभं करा. उद्या कोण म्हणायला नको की याला मी मोठा केला. ओके तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल सुनील सोनोने ऑफिशियलवर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप छान झालेला आहे, तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये बघितलंच आहे. आजचा व्हिडिओ आपण 3D कॅमेरावरती केलेला आहे. ओके तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे असाच प्रकारचा व्हिडिओ जर तुम्हाला बनवायचा असेल तर तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघायचा आणि बिना स्किप करता बघायचा आहे. ओके म्हणजेच काय होईल, मी सांगितलेल्या सर्व स्टेप तुम्हाला चांगल्या प्रकारे करतील आणि व्हिडिओ एडिटिंग करताना तुम्हाला कसल्याच प्रकारची अडचण येणार नाही. ओके तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काय मटेरियल यूज झालेलं आहे त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे. सर्व मटेरियल जे आहे ते झिप फाईलद्वारे दिलेलं आहे, फक्त त्या झिप फाईलला आपण एक छोटासा पासवर्ड दिलेला आहे आणि तो पासवर्ड आहे तो व्हिडिओमध्ये समोर शो केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो बिना स्किप करता बघा, पासवर्ड घ्या आणि मटेरियल डाउनलोड करून घ्या. जर मित्रांनो तुम्हाला हे मटेरियल जर फ्रीमध्ये हवं असेल विदाऊट पासवर्ड तर तुम्ही आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. ओके टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन सुनील सोनोने ऑफिशियल हे नाव सर्च करू शकता. जो आपला यूट्यूबचा लोगो आहे तोच आपल्या टेलिग्राम चॅनलचा पण लोगो आहे. ओके ऑलरेडी तिथं 3000 मेंबर्स जोडलेले आहेत. ओके तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर एक तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. जर व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल तर पटकन एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन जे आहे ते ऑलवर सेट करा, कारण आपण अशाच प्रकारचे ब्रँडेड स्टेटस एडिटिंग शिकवत असतो आपल्या चॅनलवर. तर मित्रांनो, व्हिडिओ एडिटिंग करताना जर तुम्हाला कसल्या प्रकारची अडचण येत असेल तर सर्वात बेस्ट पर्याय तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करा. जो काही प्रॉब्लेम असेल तो मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. तर चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या एडिटिंगला सुरुवात करू. एडिटिंगला सुरुवात करण्याअगोदर मित्रांनो एक महत्त्वाची सूचना, जर तुमच्याकडे अलाईट मोशनचं न्यू व्हर्जन नसेल तर ते पण तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण अलाईट मोशनचं जर अपडेटवालं व्हर्जन म्हणजे 4.0.4 हे व्हर्जन असेल तुमच्याकडे तरच हा व्हिडिओ त्यामध्ये क्रिएट होऊ शकतो आणि जे जुने व्हर्जन आहे त्याच्यामध्ये होत नाही. ओके तर चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या एडिटिंगला सुरुवात करू. ओके तर मित्रांनो, अलाईट मोशन ॲप जे आहे मित्रांनो ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे त्यावरती टॅप केल्यानंतर अलाईट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे. ओके तर मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दोन प्रोजेक्ट दिलेले आहेत, एक बीटमार्क प्रोजेक्ट आहे आणि एक शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट आहे. तर ते दोन्ही प्रोजेक्ट जे आहेत मित्रांनो तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. जसं तुम्ही त्या प्रोजेक्टला इम्पोर्ट कराल ते तुम्हाला रिडायरेक्ट अलाईट मोशन या ॲपमध्ये घेऊन येतील. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता तुम्हाला खालच्या लाईनमध्ये प्रोजेक्ट दिसत असतील, इथं प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि यामध्ये आपण जो बीटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घेतला आहे तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे. ओके तर अशा प्रकारे बीटमार्क प्रोजेक्टवरती टॅप केल्यानंतर तुमच्यासमोर जो आहे तो बीटमार्क प्रोजेक्ट ओपन होईल. तर मित्रांनो, यामध्ये काही बीट्स मार्क केलेले आहेत पण तुम्हाला या बीट्सचं काही काम पडणार नाही. ओके जर कोणाचा बीटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट होत नसेल तर मित्रांनो मटेरियल जे दिलेलं आहे झिप फाईलचं त्यामध्ये मी सॉन्ग पण दिलेलं आहे तुम्हाला, तुम्ही ते सॉन्ग पण जे आहे ते ॲड करू शकता. ओके तर मित्रांनो, सर्वात आधी करायचं काय, व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे, इथं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आणि मीडियावरती क्लिक करायचं आहे. ओके तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काय मटेरियल यूज झालेलं आहे त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलीच आहे. सर्व मटेरियल जे आहे ते झिप फाईलद्वारे दिलेलं आहे. ओके तर मटेरियल जे आहे ते आधी डाउनलोड करून घ्यायचं आहे. ओके मटेरियल डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ह्या डब्यावरती क्लिक करायचं आहे. ओके या डब्यावरती क्लिक केल्यानंतर जे डाउनलोड केलेलं फोल्डर असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. तर त्यासाठी इथं वरती तुम्हाला एक ॲरो दिसत असेल, याच्यावरती जर टॅप केले तुम्ही तर तुमच्या मोबाईलमधले सर्व फोल्डर जे आहेत ते तुमच्यासमोर शो होतील. तर त्यामधलं जे डाउनलोड मटेरियल जे असेल केलेलं ते फोल्डर तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. तर इथं बघू शकता माझं जे मटेरियल जे आहे ते इथं मी शो सेव्ह केलेलं आहे. ओके तर मित्रांनो, यामध्ये काही PNGs आहे, बॅकग्राऊंड फोटो आहेत आणि ओव्हरले व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, सर्वात आधी करायचं काय, यामधला सर्वात आधी आपल्याला हा ओव्हरले जो व्हिडिओ आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. ओके तर त्यावरती टॅप करायचं आहे, इथं वरती एक प्लस आयकॉन दिसत असेल याच्यावरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे. म्हणजेच काय होईल, हा जो व्हिडिओ आहे तो ॲड होऊन जाईल. जिथपर्यंत आपला स्टेटस व्हिडिओ आहे तिथपर्यंत या ओव्हरले व्हिडिओला ठेवायचा आहे आणि उरलेला जो राईट साईडचा पार्ट असेल तो
या ऑप्शनचं यूज करायचं आणि कट करून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर परत व्हिडिओवाली लेहर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. मूव ऑन ट्रान्सफरमध्ये जायचं आहे, रोटेटेबल ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि याला -90 सेट करून घ्यायचं आहे. ओके, -90 सेट केल्यानंतर याला फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला थर्ड ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि अशा प्रकारे हा व्हिडिओ जो आहे तो झूम करून घ्यायचा आहे फुल स्क्रीनमध्ये. ओके, एवढं झाल्यानंतर मित्रांनो आता परत आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. इथं प्लस आयकनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती आल्यानंतर तुम्हाला ह्या डब्यावरती एकदा क्लिक करायचं आणि हे सर्व जे लेयर्स आहेत ते एका क्लिकमध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचं. तर त्यासाठी आपल्याला हे पहिला जो फोटो आहे मित्रांनो बॅकग्राऊंड फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर अशा प्रकारे हे सर्व PNG आणि फोटोज आहेत ते सिलेक्ट करून घ्यायचे आहे. सिलेक्ट केल्यानंतर वरती ऑप्शनवरती एकदा तुम्हाला क्लिक करायचं आहे, म्हणजे जे आपण फोटो क्लिक केले होते ते ॲड होऊन जातील. तर मित्रांनो इथं काय करायचं आहे, सर्व PNG जे आहेत फक्त व्हिडिओच्या वरती जो येणार आहे तो आपला बॅकग्राऊंड फोटो असणार आहे आणि हे PNG 1, PNG 2, PNG 3, PNG 4 अशा प्रकारच्या फोटोवरती मी तुम्हाला नाव लिहून दिलेलं आहे. म्हणजेच तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण ना हो त्यासाठी मी तुम्हाला हे त्या फोटोवरती नावं लिहून दिलेली आहेत. जर मित्रांनो तुमच्या PNG जर खालीवर लागलेले असतील तर ते तुम्हाला सिरियल नंबरप्रमाणे सेट करून घ्यायचे आहेत. ओके, तर इथं बघू शकता PNG 1, PNG 2, PNG 3 माझे ऑलरेडी जे आहेत ते एकदम सेट लागलेले आहेत. सपोज जर तुमचं 4 गेलं असेल आणि 5 खालती गेलं असेल तर अशा प्रकारे टॅप करून ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे याला खालीवर खेचू शकता तुम्ही. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला हे जे आहेत ते सिरियल नंबरप्रमाणे तुम्ही लावू शकता. ओके, एवढं झाल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं आहे, काही हे जे PNGs आपण ॲड केलेले आहेत याला काही व्हॅल्यूज आपल्याला सेट करायचे आहेत. ओके, तर त्यासाठी आपल्याला करायचं काय, सर्वात आधी आपल्याला PNG 1 सिलेक्ट करायचं आहे. मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. इथं तुम्हाला 3 ऑप्शन शो होतील, X, Y, Z. तर तुम्हाला इथं हे जे आहे झेडवाला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ओके, आणि याची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला -90 सेट करायचे आहे. तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे, -94 करायचे आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला खाली केल्यानंतर इथं तुम्ही सेट करू शकता. ओके, तर PNG 2 आपल्याला त्यानंतर सिलेक्ट करायचा, मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन झेडवल ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि याची व्हॅल्यू जी आहे ती मित्रांनो 124 तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला डिस्प्लेला थोडं कमी जास्त दिसू शकतं, तर मी जे सांगत आहे तेच व्हॅल्यू तुम्हाला सेट करायच्या आहेत. ओके, 124. ओके, त्यानंतर मित्रांनो PNG 3 तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे, थर्ड वाला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि याची व्हॅल्यू जी आहे ते -262 तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ओके, सॉरी बॅक झालं. ओके, 262 झाल्यानंतर मित्रांनो PNG 4 तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन झेडवाला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि याची व्हॅल्यू जी आहे ते 246 तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचे, 246. ओके, तर तुम्हाला डिस्प्लेला लक्ष द्यायचं नाही आहे मित्रांनो, जे मी तोंडाने व्हॅल्यू सांगत आहे तेच तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. ओके, त्यानंतर PNG 5 तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. ठीक आहे, मूव अँड ट्रान्सफरमध्ये गेल्यानंतर झेडवाला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि याची व्हॅल्यू जी आहे मित्रांनो 207 आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे, 207. ओके, 207. ओके, एवढं झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला PNG 6 जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे, मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे आणि झेडवाला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि याची व्हॅल्यू जी आहे मित्रांनो 131 तुम्हाला सेट करून घ्यायचे आहे. ओके, ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला PNG 7 सिलेक्ट करायचे आहे, मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे, झेडवाला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि याची व्हॅल्यू जी आहे ते मित्रांनो 172 वरती सेट करून घ्यायचे आहे. ओके, ओके, तर मित्रांनो इथं सर्व व्हॅल्यू जे आहेत ते आपल्या देऊन झालेल्या आहेत. एक मिनिट,
याची व्हॅल्यू जी होती मित्रांनो आपल्याला 276 वरती द्यायची आहे, ठीक आहे, पी एन जी नंबर 7, ठीक आहे. एवढं झाल्यानंतर मित्रांनो व्हिडिओच्या एंडला जायचं आहे आपल्याला आणि हे सर्व लेयर जे आहेत ते सिलेक्ट ऑल करायचे आहेत आणि या ऑप्शनना सर्व शेवटपर्यंत लांबून घ्यायचे आहेत. ओके, एवढं झाल्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला करायचं काय, तुम्हाला इथून बॅक यायचं आहे आणि आपला जो शेकिफिक नावाचा प्रोजेक्ट आपण इम्पोर्ट करून घेतला आहे तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही त्यावरती टॅप केल्यानंतर तुमच्यासमोर जो आहे तो शेकिफिक नावाचा प्रोजेक्ट ओपन होईल. तर मित्रांनो यामध्ये मी तुम्हाला एक 3D कॅमेरा प्रिसेट जे आहे ते रेडी करून दिलेले आहे. फक्त तुम्हाला हे जे 3D कॅमेरा प्रिसेट आहे ते तुम्हाला कॉपी करून घ्यायचे आहे. तर त्यासाठी सिम्पली तुम्हाला अशा प्रकारे एका त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, जोपर्यंत ग्रीन मार्क जो आहे तो येत नाही तोपर्यंत तुम्हाला टिक करून ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर या ऑप्शनवरती तुम्हाला एकदा टिक करायचं आहे आणि थर्ड नंबरला कॉपी लेअर दिसत असेल याच्यावरती एकदा क्लिक करायचं. म्हणजेच काय होईल, हे जे लेअर आहे ते कॉपी होऊन जाईल. त्यानंतर बॅक घ्यायचं आहे आणि आपला बीटमार्क प्रोजेक्ट जो असेल म्हणजे जो आपण एडिट करत आहोत तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो जे लेअर आपण कॉपी केलेली आहे ते इथं तुम्हाला पेस्ट करून घ्यायचे आहे. तर त्यासाठी तुम्हाला हे जे लेअर आहे याच्यावरती तुम्हाला एकदा टॅप करायचं आहे आणि चौथ्या नंबरवरती दिसत असेल तुम्हाला पेस्ट लेअर त्याच्यावरती तुम्हाला एकदा टॅप करून घ्यायचं आहे. ओके, तर मित्रांनो काय होणार आहे, जे लेअर आपण कॉपी केलेली आहे ते इथं पेस्ट होऊन जाईल. ओके, तर मित्रांनो इथं जो व्हिडिओ आहे तो आपला 100% बनून रेडी झालेला आहे. आता मित्रांनो हे जे लेअर आपण पेस्ट केलेले आहे त्याला आता आपण 3D कन्वर्ट करायचं. तर त्यासाठी तुम्हाला वरती एक ऑप्शन दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि यामधला जो व्हिडिओवाला ऑप्शन दिसत असेल त्याच्यावर क्रॉस लाईन दिसत असेल तर त्याच्यावरती एकदा टॅप करून हे जे लाईन आहे ते अनक्रॉस करून घ्यायचे आहे. ओके, तर मित्रांनो सुरुवातीला बघू शकता तुम्ही, सुरुवातीला आल्यानंतर आपला जो बॅकग्राऊंडचा जो व्हिडिओ आहे तो थोडा कमी दिसत आहे. ओके, तर मित्रांनो थोडा बॅकग्राऊंड फोटो जो असेल आपला तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन थर्डवाला ऑप्शन सिलेक्ट करून अशा प्रकारे फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला परत बॅकग्राऊंडवाला जो फोटो आहे तो एकदा तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ओके, ते लेअर तर इथं बघू शकता या लेअरवरती सिलेक्ट करून घेतलेलं मी. त्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपोसिटी ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला कंट्रास्टमध्ये जायचं आहे आणि याला जे आहे ओव्हरले सेट करून घ्यायचं आहे. ओके, तर इथं बघू शकता आपला जो व्हिडिओ आहे तो इथं अशा प्रकारे सेट झालेला आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला एकदा प्रिव्ह्यू पण दाखवून देतो, ठीक आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी परत भेटतो अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना मानाचा सन्मानाचा कडक क्रांतिकारी जय भीम.